অফারটি শুধুমাত্র ভারত এবং বাংলাদেশের দর্শকদের জন্য প্রযোজ্য। मालती ना ये काम धड़ करत नहीं। काय ग काय झालं? मी जरा पानी पिऊन आले। जा लवकर जा। तुला मी काय सांगितलं होतं? अग मी म्हणलं आधी देवळात जावं आणि मग जावं घरी। हे लोक सेंटरला गेल्यावर मला येळ मिळेलच की घरात लावरायला। परत तुझी आणि त्यांची ओळख बी नाही ना, म्हणून आले मी। नमस्कार। नमस्कार। ओळखलं का? अरे हो, तुम्हाला कसं नाही ओळखणार। मला वाटलं तुम्हीच आहात, पण तुम्ही लेकीला पाठवलं। ते बर, तुमचा प्रवास कसा झाला? म्हणजे वाटत काही त्रास झाला नाही ना? खर तर मी तुम्हाला घरीच या म्हणणार होते, पण तुम्हाला देवळात बी यायचं होतं म्हणून काय बोलले नाही मी। बर, आपण सगळ्यांनी निघायचं का आता? हो चला निघूया, आता आपलं काम होणार। ज्या कामासाठी तुम्ही आला आहात ते तुमचं काम सुफळ संपूर्ण होणार आहे। अगदी निशंक मनाने जा, मागे फिरायचा विचारही करू नका। मी सगळं चांगलंच प्लॅनिंग केलं होतं, आई मध्ये आली आणि त्या गुरुजीने पण सगळं उलट सांगितलं। अगं मी त्यांना सांगायला सांगितलं होतं की काय काम होणार नाही, लगेच परत जावा म्हणून। असं का सांगितलं काय कळना झाले बघ। काय ग तुझं प्लॅनिंग? एक काम धडी ना तुला, सगळा गोंधळ करून ठेवलास। इथं मी तुझ्या विश्वासावर आले आणि तू हाय का? आता तुझ्यासाठीच करायला लागले ना मी सगळं, आणि माझ्यावर टापरायला लागलीस वय। मी काय मुद्दाम करायला लागले वय? आणि मुद्दाम करायचं असतं का नाही, सगळ्यांना मंदिरात घेऊन आले असते। अग हे बघ मालते, सॉरी सॉरी। थांब जरा, ही सगळी अचानक अडचण आल्यामुळं नाही, माझं डोकं पण काय चाललं ना झाले बघ। थांब, आपण काहीतरी मार्ग काढू।
तू एक काम कर, तू अनु मैडम आणि त्यांच्या आईला घेऊन कने आयुर्वेदिक सेंटरला जा. मी कस्तर करून कने आईला कटवते बघ. काय मग तुला मिळालं का पाणी? नाही पाणी नाही मिळालं. मी ऊसाचा रसच पिऊन आले. काय ग बरं वाटतंय ना तुला? थांबला ना खोकला आणि असा अचानक कसा काय ठसका लागला तुला? नाही नाही लई काय नाही, ते धूरबीर गेला असेल घशात. बर अनु मॅडम तुम्ही ह्या मॅडम आणि तुमची आई तिघीजण सेंटरला जावा, मी आणि माझी आई येते बांगणं. नाही नाही मला त्या हव्यात माझ्या सोबत, म्हणजे त्यांना सगळे ओळखतात ना तिथे आणि त्यांना माहितीये तिथलं सगळं. ओळखीचं काय घेऊन बसलाय, तिथं जाऊन नुसतं बसायचं. आणि त्याचं काय आहे, मला माझ्या आईला का ना एक महत्वाचं काम आहे, ते झालं की आम्ही येतोच की. बरं ठीक आहे पण प्लीज लवकर या. होय होय येतोच. मॅडम मी हाय गाडीजवळ, तुम्ही घेऊन याल ना सुधा मॅडमला? हो आणते. बरं उमाताई आम्ही पुढे आयुर्वेदिक सेंटरला जातो, तुम्ही या बर का नक्की? होय येणार आहे मी, म्हणजे यावंच लागल मला. माझे बाबा बी आज येणार आहेत ना सेंटरमध्ये. बघा ना मी माझ्या बाबांना बोलावलंय म्हणजे विश्वासाचं ठिकाण असणार नव का? त्या बाबतीत मी अगदी निश्चिंत झालीय. पण काय झालंय तुमच्या बाबांना? त्यांना पायाचा त्रास आहे जरा, म्हणून ट्रीटमेंट साठी बोलावलंय. अग आई आज कशाला घोळात घोळ घालून ठेवलास? आज कशाला आजोबांना बोलवायचं होत? आता आता यांच्याकडे लक्ष द्यायचं का आजोबांकडे? आपलं काय ठरलं होतं? आज फक्त सुद्धा मॅडमकडे लक्ष द्यायचं. आणि मग तू आणि कशाला आजोबांना? अगं नाही नाही असू देत ना, ममाची ट्रीटमेंट वेगळी आहे आणि आजोबांची ट्रीटमेंट वेगळी आहे ना, आणि तिकडे बाकीचेही लोक असतीलच ना, येऊ देत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. हॅलो हॅलो हा गुरुजी काय झालं आमच्या कामाचं? हो हो तुम्ही मला जे काही सांगितलं होतं ना ते सगळं अगदी मी तसंच सांगितलंय, त्यात माझ्या एक दोन वाक्यांची भर घातली मी. मग काही झाला का काही परिणाम? अगदीच, अहो आपल्या वचनांचा योग्य तो परिणाम होतोच होतो, वाणीच आहे तशी. सॉरी बरं का गुरुजी, मला देवाच्या दारात खोटं बोलायला लावलं. अहो खरं खोटं काय ठरवेल आपण कोण? पण मला एक सांगा, तुम्ही असं मला का सांगायला लावलं? नाही मी तुम्हाला तसं सांगायला सांगितलं म्हणजे काय असतं का? नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी जाताना आपण शंका मला घेऊन बसलो का नाही जाऊन, मग काम चांगलं होत नाही हो. म्हणजे समोरचा माणूस जरी खरा असला का नाही तो आपल्याला खोटच वाटतो, शंका राहतेच, ती शंकाच नको म्हणून तुम्हाला तसं सांगायला सांगितलं. बघा अरे वा मग तर प्रश्नच नाही, तुमचा हेतू चांगला आहे. मग खरं काय ना खोटं काय, आपण जे काय बोललो ते अगदी योग्यच बोललो. आता त्यांच्या मनातली शंका दूर झाली आहे बघा, तुम्ही चिंताच करू नका. चांगलं झालं बघा, मला बी हेच पाहिजे होत. धन्यवाद बरं का गुरुजी, ठेवू का? हो हो. मला ना खूप धाकधूक होती इथे येईपर्यंत, मी बरोबर करते का चुकीचं करते, त्यात मम्माचं डॉक्टर तसे म्हणाले मला, त्यात माझा नवरा त्याचाही विरोधच होता, तो पण म्हणता जाऊच नकोस तू तिकडे. पण आता गुरुजींनी मला जे काही सांगितलंय ना त्यानंतर माझ्या सगळ्या शंका मिटल्या.
मालती आणि तिची आई येईल ना तिकडे? हां येतो म्हणालत म्हणजे येतीलच की? नाही नाही त्यांनी यायलाच हवं. अरे हो त्या येणारच. येणारच म्हणजे? अगं त्यांचे वडील पण येणार आहेत तिकडे, त्यांची पण ट्रीटमेंट चालू आहे ना तिकडे, त्यामुळे येणार ते तिकडे. ममा पाया का पडतेस? आपण मंदिरात थोडी चाललोय. अहो मंदिरच आहे म्हणायचं की नाही, म्हणजे देवळात लोक कशी मागणं घेऊन जातात भक्तिभावाने, तसं हित बी काहीतरी आशा घेऊन येतात. आपण बरं होऊ यासाठी. आणि आता सुधा मॅडमची ट्रीटमेंट बी हितच होणार आहे, मग देवळात जसं दर्शनाच्या आधी आपण पाया पडतो की नाही, तसं हित बी पाया पडलं तर काय बिघडलं ना. चांगले चांगले, चांगली फिलॉसॉफी आहे. बदल झाला नाही, समज तसच आहे. बदल झाला नाही म्हणजे? तू कधी आली होतीस इथे? नाही म्हणजे मी जशी कल्पना केली होती का नाही, ही आस आस असेल समज तसच आहे बघा. आणि मी काल नेटवर जाऊन साईटवर चेक केलं होतं यांच्या, म्हणजे मला वाटलं जुनं फोटो असत्याल, पण समज तसच आहे, काहीच फरक नाही. म्हणजे तू सगळं स्टडी करून आलेली दिसतीयस. हो नाही त्यात काय एवढं, चौकशी तर करायला पाहिजे ना. ममा निघायचं का? पेशंट आहेत, दाखवायचं होतं. गुरुजी कुठे असतील? इकडून उजवीकडे जा. थँक यू. अडकली असतेस ना आता, कशाला बडबडलीस? पण वाचलो ना. नमस्कार. नमस्कार. गुरुजी कुठे असतील? या दिशेने या.
गुरुजी ते आले आहे. खूप दिवस झाले माझी मम्मा अशीच आहे, म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे पण खूप स्लो आहे. माहित आहे बाळा, त्यांची ही इच्छा आहे बरं होण्याची, पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही. बरी होईल ना ती? त्या नक्कीच बऱ्या होतील. चिंता करू नकोस. ही काही एका दिवसात घडणारी जादू नाही आहे आणि मीही कुणी जादूगार नाहीये. तुम्हाला काही दिवस इथे थांबावं लागेल. उपचार करून घेण्यासाठी. हो चालेल. माझी मामा बरी होणार असेल ना तर मी कितीही दिवस थांबायला तयार आहे. झालं तर प्रश्नच मिटला. आपण उद्यापासूनच उपचाराला सुरुवात करूया. हो. यांना त्यांची खोली दाखवा आणि त्यांची सगळी व्यवस्था पहा. या तुम्ही. खरंच मेली मी. मला तर वाटतंय काहीतरी कारण काढून इथनं पळ काढावा. बघ खरंच तसं झालं की नाही तर बरंच होईल बाई. तर तेच की, अख्ख्या गावापासून कसं लपून राहणार आहे मी. माले काय करायचं ग? हे बघ तू घाबरू नकोस. तसं झालं तर मी आहे की मी करेल काहीतरी मॅनेज. हा खरंच तू करशील? आतापर्यंत केलं नाही का? इथून पुढे बी करू.
तू नको टेन्शन घेऊस. बर चल आता. चाललोय आपण इथे. हे असलं काहीतरी करून पायाचं दुखणं बरं होणार आहे का? हे बघा आता इथवर आल्यावर तुम्ही नकार घंटा वाजवताय. चला बघू आत. लहान पोरासारखं वागताय तुम्ही. अहो ते काही घाबरवणार आहेत का? इंजेक्शन देणार आहेत का तुम्हाला? नाही नाही नग नग. अहो ती कडू औषध ती काढे कटकटच नको ना. हे बघा तुम्ही लहान मुलासारखं वागताय. तुम्हाला नग वाटत ना ते काढे ते कडू औषध? तुम्हाला माझं काही आहे की नाही हो? तुमच्या पायाची मालिश करून करून माझे हात पार दुखायले. आज तुमच्यासाठी आले, उद्या माझ्यासाठी यावं लागेल. तुम्हाला बरं वाटलं म्हणजे आपल्या दोघांचा तरास नाही का वाचला? चला बघू आत. या काटे या औषध जर मला नाही आवडली ना तर मी घेणार नाही बर का? बघतेच मी असं औषध घेत नाहीत ते. चला चला. मॅडम ही आहे तुमची रूम आणि आता सगळे उपचार होईपर्यंत तुम्ही इथेच राहायचे. थँक्यू. बर मॅडम, तुमच्या दोघींसाठी झोपायला जागा इथं. फॅन बी आहे आणि पाण्यासाठी माड बी आहे. बाकी सगळं आहे ना व्यवस्थित? बर काय बी लागलं का नाही तर सांगा मला, येते मी. हो थांब की मी येते. तू कुठे निघालीस? ते बॅग राहिले ना गाडीत, ते घेऊन यायला पाहिजे की. बर ठीक आहे. सरे मला सांगितल्याशिवाय इथं अजिबात बाहेर पडायचं नाही. कळलं का? गावात कुणाला भी दिसलीस की नाही तर गावगणना होईल. कुणाच्या पण नजरेस येऊ नकोस.